नोकरीचं आमिष दाखवून एका महिलेला विकू पाहणाऱ्या टोळीचा भांडाफोड नांदेड रेल्वे स्थानकातल्या दक्ष अशा फळ विक्रेता महिलांमुळे होऊ शकला. सोलापूरमधल्या एका 27 वर्षाच्या महिलेचं नोकरी देण्याच्या आमिषानं 3 पुरुष आणि एका महिलेनं सोलापूर रेल्वे स्थानकावरून अपहरण केलं. त्यानंतर तिला या टोळक्यानं नांदेड रेल्वे स्थानकावर आणलं. मात्र तिथल्या फळ विक्रेता महिलांना या टोळक्याच्या एकंदर वावरण्याचा संशय आला म्हणून त्यांनी अधिक चौकशी केली. या दरम्यान 3 पुरुष साथीदार पळून गेले. मात्र फळ विक्रेता महिलाने त्या महिला आरोपीला पकडून ठेवलं. त्याचवेळी फळ विक्रेता महिलांनी रेल्वे पोलिसांना बोलावून घेतलं. त्यांच्या चौकशीत खरा प्रकार उघडकीस आला आणि पुढला अनर्थ ठरला. ती बाई म्हणली मी नांदेडचीच आहे. मी म्हणलं नांदेडची भाषा नाही, तुम्ही नांदेडचे नाही, तुम्ही दुसरं कुठले तरी लातूर उस्मानाबादकडचे. ती म्हणली हो मी लातूरची आहे. अगोदर म्हणते नांदेडची, नंतर म्हणते लातूरची. मग असंच केलं ना, मग आम्ही पोलिसला ते आरपीएफ फोन लावून जी आरपीएफला सांगितलं, त्याला घेऊन गेले आरपीएफमध्ये. तिथले 2 गडी फरार झाले. नंतर 2 बाया होत्या, त्यांना आम्ही पुलिसच्या हवाले केल्या. त्याच्यामध्ये एक मुलगी सोलापूरहून त्या लोकांना आणलेली होती की तुला काम देता असं म्हणून आणली होती. नंतर त्या मुलीनं आम्हाला सांगलं, ताई मला बळजबरी येणं काम देता म्हणून सांगितलं ना आम्हाला खोटं बोलून. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.